गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण डिफरेंशियल कॅल्क्युलसच्या लेक्चर 5 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 4.1.3। त्याचं टायटल आहे अनादर नोटेशन। अनादर नोटेशन म्हणजे नेमकं काय आहे तर 12th स्टँडर्ड मध्ये या पद्धतीचं फर्स्ट प्रिन्सिपलचं आर्टिकल आपण घेतलेलं आहे, ते बघू मग इथं काय आहे। कन्सिडर अ डेरिवेबल फंक्शन एफ, जो दिलेला फंक्शन असेल तो डेरिवेबल असला पाहिजे, त्याचं डिफरेंशिएशन आपल्याला करता यायला पाहिजे। वी राईट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, समजा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आपलं फंक्शन असेल आणि एफ ऑफ एक्स इज द फंक्शन ऑफ एक्स, एक्स मध्ये एफ ऑफ एक्स दिलेला असेल, एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे। लेट एक्स बी ए मेंबर ऑफ द डोमेन ऑफ एफ, इट इज यूजफुल टू डिनोट द चेंज इन एक्स बाय डेल्टा एक्स इन प्लेस ऑफ एच। याच्या आधीच्या आर्टिकल मध्ये आपण एफ ऑफ एक्स दिलेला असेल तर फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच घेत होतो। आता एचच्या ऐवजी आपण फर्स्ट प्रिन्सिपलची डेफिनेशन काय घेणार आहोत, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स, आणि या एफ डॅश ऑफ एक्सला लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लिहिता येईल किंवा डीवाय बाय डी एक्स सुद्धा लिहिता येईल। आता एफ डॅश ऑफ सी जर घ्यायचा असेल आपल्याला तर ॲट एक्स इज इक्वल टू सी असलं पाहिजे। And the resulting change f of x plus delta x minus f of x in the value of the function by delta y, म्हणजे डेल्टा वायच्या बदल्यात f of x plus delta x minus f of x असं घेता येईल। So that we have मग f of x plus delta x minus f of x upon delta x, अपॉन डेल्टा एक्स जशाल तसं राईट हँड साईडला सुद्धा आहे, आणि डेल्टा वाय म्हणजेच इकडे एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स। वाय इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स असेल तर डेल्टा वाय इज इक्वल टू आपल्याला घेता येईल एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स। सो दज वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स, विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स। ही जी लेफ्ट हँड साईडची टर्म आहे याच्या बदल्यात आपण एफ डॅश ऑफ एक्स घेणार आहोत, का तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स आहे, आणि या आर्टिकल मध्ये आपण डेल्टा एक्स हा बदल केलेला आहे इन प्लेस ऑफ एच, विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स। याला स्मॉल इन्क्रीमेंटच म्हणतात, चेंज इन द व्हॅल्यू ऑफ एक्स। इट इज यूज्ड टू डिनोट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, विच इज इक्वल टू जर या लिमिटचा वापर केला तर इट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स। दस वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, दिस इम्प्लाइज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे वाय इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स दिलेला असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला घेता येईल। This dash denotes derivative with respect to x, किंवा differentiation with respect to x।
the derivative at C in terms of this notation is denoted as. आता इथपर्यंत तर आपण याच्या आधी पण केलं होतं. इथं काय झालं आता dy by dx त्याच्या बेसला x is equal to c चा अर्थ असा आहे की dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला x is equal to c असताना काढायची आहे. सो दॅट वी हॅव x च्या जागेवर f डॅश ऑफ c आलं विच इज इक्वल टू dy by dx ऍट x is equal to c. तर हा नवीन आर्टिकल जो आहे या आर्टिकल मध्ये फर्स्ट प्रिंसिपल सारखंच डिफाइन केलेला आहे. फक्त एक इथे x ची व्हॅल्यूज न्यूमरिकल काहीतरी दिलेली आहे, 1 दिलेली असेल, -1 दिलेली असेल, 0 दिलेली असेल, व्हॉट एव्हर गिवन व्हॅल्यूज ऑफ x त्यावेळेस आपल्याला dy by dx काढायचं आहे. आता एक्झाम्पल्स बघू. एक नंबरचं एक्झाम्पल आहे फाइंड dy by dx ऍट x is equal to 0. म्हणजे dy by dx ची प्रोसेस इथून तर इथपर्यंत सारखीच आहे. याच्या पुढे जे dy by dx येईल म्हणजेच f डॅश ऑफ x येईल तिथे आपल्याला x is equal to 0 सबस्टिट्यूट करायचं आहे आणि व्हॅल्यू काढायची आहे. केव्हा किंवा काय दिलेलं आहे y इज इक्वल टू 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1. y इज इक्वल टू 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 दिलेलं आहे. आपल्याला dy by dx काढायचं आहे आणि ऍट x इज इक्वल टू 0 काढायचं आहे. हे झालं एक्झाम्पल 1 साठी. आणि एक्झाम्पल 2 मध्ये y इज इक्वल टू काय दिलेलं आहे. इफ y इज इक्वल टू √x स्क्वेअर प्लस 1 फाइंड dy by dx केव्हा x इज इक्वल टू -1. तर हे दोन प्रॉब्लेम आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. सोल्यूशन गिवन दॅट y इज इक्वल टू f ऑफ x विच इज इक्वल टू 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 हे दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला काढायचं आहे dy by dx ऍट x इज इक्वल टू 0. लेट x be a member of the domain of f. It is useful to denote the change in x by delta x in place of h and the resulting change f of x plus delta x minus f of x in the value of the function by delta y so that we have f of x plus delta x minus f of x upon delta x which is equal to delta y upon delta x. आता दोन्ही साइडला आपल्याला लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घ्यायचा आहे. दस वी हॅव लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 f ऑफ x आपल्याला 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 दिलेला आहे. आपल्याला पाहिजे f ऑफ x प्लस डेल्टा x विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x प्लस डेल्टा x अपॉन x प्लस डेल्टा x चा होल वर्ग प्लस 1 जे की आपण इथे लिहिलेलं आहे आणि मायनस f ऑफ x ची किंमत 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 आणि होल डिवाइडेड बाय डेल्टा x विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x. आता याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि राईट हँड साईडला जे आहे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आपल्याला थेअरीमध्ये हे क्लिअर झालेलं आहे इट इज इक्वल टू dy बाय dx आणि हेन्स dy बाय dx विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये हा 2 इन ब्रॅकेट x प्लस डेल्टा एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x इन ब्रॅकेट पुन्हा ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस डेल्टा एक्स चा वर्ग प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला हा डेल्टा एक्स आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्यानंतर अजून ब्रॅकेटमध्ये आपल्याला हे असं लिहिता येईल की
एक्स प्लस डेल्टा एक्स चा वर्ग प्लस वन। आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, टू इंटू एक्स टू एक्स, टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे टू एक्स क्यूब, ओके। त्याच्यानंतर टू एक्स इंटू वन म्हणजे टू एक्स, प्लस टू इंटू डेल्टा एक्स आणि एक्स स्क्वेअर म्हणजे टू एक्स स्क्वेअर डेल्टा एक्स, प्लस टू डेल्टा एक्स इंटू वन म्हणजे टू डेल्टा एक्स, मायनस टू एक्स इंटू एक्स। आता एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग केलेला आहे आधी, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग, हे तुम्ही इन माइंड मध्ये ठेवा। आणि मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, टू एक्स इंटू हा स्क्वेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअर, म्हणजे इथं येईल मायनस टू एक्सचा क्यूब मायनस टू एक्स डेल्टा आणि हा एक्स आणि हा टू, म्हणजे फोर एक्स स्क्वेअर डेल्टा एक्स आणि मायनस टू एक्स डेल्टा एक्सचा वर्ग सोबतच मायनस टू एक्स या वननी मल्टीप्लाय केलं तेव्हा। आता हा टू एक्स क्यूब आणि हा टू एक्स क्यूब अपोजिट साईन असल्यामुळे कॅन्सल झालं, हा टू एक्स आणि हा टू एक्स ऑल्सो अपोजिट साईन असल्यामुळे कॅन्सल झालं। इथं टू एक्सचा वर्ग डेल्टा एक्स आहे आणि इथे मायनस फोर एक्सचा वर्ग डेल्टा एक्स आहे, म्हणजे शिल्लक काय राहिलं, मायनस टू डेल्टा एक्स एक्सचा वर्ग प्लस टू डेल्टा एक्स आणि मायनस टू एक्स डेल्टा एक्सचा वर्ग न्युमरेटर मध्ये शिल्लक राहिलं। डिनॉमिनेटर जशाला तसा आहे, डेल्टा एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस डेल्टा एक्सचा स्क्वेअर प्लस वन, ब्रॅकेट कम्प्लीट। मग काय झालं की न्युमरेटरच्या तिन्ही टर्म मध्ये डेल्टा एक्स असल्यामुळे आणि डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स असल्यामुळे डेल्टा एक्स कॅन्सल झालं। मग शिल्लक काय राहिलं, विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो इन ब्रॅकेट मायनस टू एक्सचा वर्ग प्लस टू मायनस टू एक्स आणि डेल्टा एक्स, कारण की इथं डेल्टा एक्सचा वर्ग आहे, होल डिवायडेड बाय, आता डेल्टा एक्स कॅन्सल झाल्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस वन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस डेल्टा एक्सचा होल स्क्वेअर प्लस वन। आणि आता आपण लिमिट यूज करणार आहोत डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, म्हणजे जिथं डेल्टा एक्स असेल ती टर्म झिरो झाली आणि इथे मायनस टू एक्स स्क्वेअर राहिलं आणि हा प्लस टू न्युमरेटरला, डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस वन, इथं झिरो झाल्यामुळे एक्स प्लस झिरो त्याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वन, एक्स स्क्वेअर प्लस वन, एक्स स्क्वेअर प्लस वन, एक्स स्क्वेअर प्लस वनचा होल स्क्वेअर, असं आपल्याला डीवाय बाय डी एक्स मिळालं। आता हेन्स डीवाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू झिरो, एक्स जिथं जर झिरो ठेवलं तर इथं झिरो होऊन जाईल पहिली टर्म प्लस टू, इथं झिरो प्लस वनचा वर्ग म्हणजे वनचा वर्ग म्हणजे वन म्हणजेच टू, असं याचं अँसर येईल। आता हे इथपर्यंत जे टर्म आलेली आहे इथून तर इथपर्यंत, हे तुम्ही यू अपॉन व्हीच्या फॉर्म्युल्याने सुद्धा करू शकता। काय आहे डी अपॉन डी एक्स इन ब्रॅकेट यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला, विच इज इक्वल टू व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही अपॉन डी एक्स होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर वेअर व्ही इज नॉट इक्वल टू झिरो। नेक्स्ट एक्झाम्पल, त्याचं सोल्युशन काय होतं, दुसरा एक्झाम्पल, जर वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन दिलेला असेल तर आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे ॲट एक्स इज इक्वल टू मायनस वन। सोल्युशन, गिवन दॅट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन, याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणू। लेट एक्स बी ए मेंबर ऑफ द डोमेन ऑफ एफ, इट इज यूजफुल टू डिनोट द चेंज इन एक्स बाय डेल्टा एक्स इन प्लेस ऑफ एच एंड द रिजल्टिंग चेंज एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स इन द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन बाय डेल्टा वाय, सो दॅट वी हॅव एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स
which is equal to delta y upon delta x. Thus, we have दोनी साइड ला आता आपण लिमिट घेणार आहोत डेल्टा एक्स टेंड्स टू जीरो लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू जीरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आपण लेफ्ट ला लिहिलं विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू जीरो हे आपण राईट ला लिहिलं आणि सोबतच एफ ऑफ एक्स जर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन असेल तर आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स ची व्हॅल्यू मिळेल अंडर रूट एक्स प्लस डेल्टा एक्स चा वर्ग प्लस वन मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वन हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर वन वरून आणि डिवाइडला डेल्टा एक्स आहेच. आता ज्या वेळेस अंडर रूट मध्ये अशा टर्म्स येतात त्यावेळेस याला सोडवण्यासाठी आपण इलेवन आणि ट्वेल्थ स्टँडर्डला लिमिट चॅप्टर शिकलेलो आहे. त्या लिमिट चॅप्टरमध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये आपण रॅशनलाइज करायचो रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन कसं करायचं आपल्याला जर इथे अंडर रूट समथिंग मायनस अंडर रूट समथिंग मायनस असेल तर प्लस तीच व्हॅल्यू घ्यायची आणि प्लस असेल तर मायनस सेम व्हॅल्यू घ्यायची जी आपल्याला अंडर रूटमध्ये दिलेली असेल. हेन्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो अंडर रूट एक्स प्लस डेल्टा एक्स चा वर्ग प्लस वन मायनस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन डिवायडेड बाय डेल्टा एक्स. रॅशनलायझेशन म्हणजे दुसरं काही नाही, ज्या टर्मनी तुम्ही मल्टीप्लाय करत आहात त्याच टर्मनी तुम्हाला डिवाइड करायचं आहे बस. मग कशाने मल्टीप्लाय केलं, अंडर रूट एक्स प्लस डेल्टा एक्सचा स्क्वेअर प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन त्यांनीच आपण डिवाइड केलं. अंडर रूट एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. आता न्यूमरेटरची जी टर्म आहे ती टर्म आपल्याला अंडर रूट सपोज ए मायनस अंडर रूट बी अंडर रूट ए प्लस अंडर रूट बी म्हणजे ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी याचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडीच माहीत आहे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. मग ए म्हणजे हा पहिला अंडर रूट आहे आणि बी म्हणजे हा दुसरा अंडर रूट आहे त्यामुळे पहिल्या अंडर रूटचा स्क्वेअर जर केला आपण तर अंडर रूट म्हणजे काय हो, अंडर रूट म्हणजे जी व्हॅल्यू अंडर रूट मध्ये असेल त्याला पॉवर वन बाय टू. मग त्याचं वर्ग केल्यामुळे काय होईल की टू टू कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग प्लस वन म्हणजे विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो इन ब्रॅकेट न्यूमरेटरला एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग ब्रॅकेटमध्ये प्लस वन आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये ती पूर्ण टर्म मायनस बीची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वन आहे ती दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय डेल्टा एक्स जे आपण डिवाइड केलं होतं अंडर रूट एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. आता याच्यामध्ये आपण या पहिल्या टर्मला एक्सपांड केलं ए प्लस बीचा वर्ग जे की आपल्याला ऑलरेडी माहीत आहे एचा वर्ग प्लस टू ए बी प्लस बीचा वर्ग. मग इथं आपण करू आपण विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स डेल्टा एक्स प्लस डेल्टा एक्स स्क्वेअर आणि प्लस वन मायनस एक्स स्क्वेअर मायनस वन. आता हा डिनॉमिनेटर डेल्टा एक्स इन ब्रॅकेट अंडर रूट मध्ये एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन ब्रॅकेट कम्प्लीट. याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल असं. आता हा जो एक्स स्क्वेअर आहे या एक्स स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल कारण की इथं मायनस आहे आणि इथं प्लसमध्ये आहे. हा जो वन आहे तो ह्या वन सोबत कॅन्सल होईल कारण की इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. मग न्यूमरेटरला शिल्लक काय राहिलं विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो टू एक्स डेल्टा एक्स प्लस डेल्टा एक्सचा वर्ग डिवायडेड बाय डेल्टा एक्स इन ब्रॅकेट अंडर रूटमध्ये एक्स प्लस डेल्टा एक्सचा स्क्वेअर प्लस वन प्लस अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन. आता न्यूमरेटरला दोन्ही टर्ममध्ये डेल्टा एक्स आहे
त्यामुळे एकतर डेल्टा एक्स कॉमन काढून या डेल्टा एक्स ला कॅन्सल करता येईल बिकॉज डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू झिरो. डेल्टा एक्स इज गोज नियरर नियरर नियर टू झिरो बट विच इज नॉट इक्वल टू झिरो. ऍट द लास्ट इट इज सब्स्टिट्यूटेड इन्स्टीड ऑफ डेल्टा एक्स झिरो. सो लिमिट विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो टू एक्स प्लस डेल्टा एक्स, कारण की स्क्वेअर होतो इथं एक राहिला, डिवाइडेडला अंडर रूट मध्ये एक्स प्लस डेल्टा एक्स चा वर्ग प्लस वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. आता आपल्याला लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरोचा वापर करायचा आहे आणि ते जर वापर केलं तर न्युमरेटरला टू एक्स प्लस झिरो अपॉन डिनॉमिनेटरला एक्स प्लस झिरोचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग प्लस वन प्लस अंडर रूट मध्ये एक्स वर्ग प्लस वन हे आपल्याला मिळेल. टू एक्स अपॉन अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन प्लस अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन. डिनॉमिनेटरची दोन्ही टर्म सारखं असल्यामुळे ते टू टाइम्स होऊन जाईल विच इज इक्वल टू टू एक्स अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. हा टू आणि हा टू कॅन्सल होईल विच इज इक्वल टू एक्स अपॉन अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वन. ही जे कॅल्क्युलेशन करत इथपर्यंत आलो आपण हेच जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल कुठला अंडर रूट एक्सचा वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स जे की स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिलाच फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टरला सुरुवात केल्याबरोबर, तर त्याला वन अपॉन अंडर रूटमध्ये टू एक्स सॉरी अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय जर अंडर रूट एक्स असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू टाइम्स अंडर रूट एक्स. मग इथं तेच आला, आपल्याजवळ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन आहे, वन अपॉन टू टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन आणि याची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची टू एक्स. मग हा टू टू कॅन्सल होऊन एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्सच्या कुठल्याही चॅप्टरला लागणारे फॉर्म्युली जर माइंडमध्ये असेल तर कॅल्क्युलेशन एक एक पेजचं एका एका ओळीमध्ये होऊ शकते. त्यामुळे फॉर्म्युल्यांचा महत्त्व किती आहे हे मला सांगायची गरज नाही, आपल्याला ते सहज लक्षात येऊ शकते. आपण आलो होतो इथपर्यंत. आता आपल्याला ही व्हॅल्यू जी मिळाली आहे ती डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मिळालेली आहे एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन. परंतु आपल्याला डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू मायनस वन काढायचं आहे आणि म्हणून हेन्स डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू मायनस वन विच इज इक्वल टू मायनस वन अपॉन अंडर रूट मध्ये मायनस वनचा वर्ग प्लस वन. मायनस वनचा वर्ग वन प्लस वन म्हणजे टू, न्युमरेटरला मायनस वन, सो विच इज इक्वल टू मायनस वन अपॉन अंडर रूट टू. आणि हेन्स इफ वाय इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वन देन डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू मायनस वन विच इज इक्वल टू मायनस वन बाय अंडर रूट टू. थँक्यू.